हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल नॉलेज किळा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमची जी आय टी आयची एक्झाम आहे म्हणजेच की ज्या स्टुडंट्सनी आता नवीन ॲडमिशन केलेली आहे त्यांची एक्झाम होणार आहे का किंवा कोरोनामुळे परीक्षा रद्द होणार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होणार आहे म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बिल नोटिफिकेशनवावरती सेट करा कारण मी इथे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनवरती सेट करा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघणार आहोत की तुमची जे परीक्षा होणार आहे ते कशाप्रकारे होणार आहे किंवा परीक्षा रद्द होणार आहे का तर तुम्ही आता बघू शकता की जे कोरोना स्थिती आहे ते आता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे तुमची जे परीक्षा रद्द होणार आहे का तर याबाबत आतापर्यंत कोणतीही न्यूज आलेली नाही आहे की आय टी आय एक्झाम कॅन्सल होणार आहे वगैरे कोणतीही न्यूज नाही आहे म्हणून तुमची जे परीक्षा आहे ते कॅन्सल तर होणारच नाही आहे परंतु तुमचा जो पेपर आहे तो ऑफलाईन होणार आहे किंवा ऑनलाईन होणार आहे तर याबाबत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तर बघा आय टी आयच्या कोणत्याही ट्रेडला तुम्हाला पाच सब्जेक्ट कॉमन असतात ट्रेड थिअरी ट्रेड प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग इयर्स वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स हे पाच सब्जेक्ट तुमच्यासाठी कॉमन आहेत तर या पाच सब्जेक्टपैकी बघा तुम्ही ट्रेड प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे जे दोन सब्जेक्ट आहेत हे दोन सब्जेक्ट तुमचे पेपर होत असतात ते ऑफलाईन असतात म्हणजेच की तुम्हाला तुमच्या ट्रेडचं प्रॅक्टिकल करून दाखवायचं असते आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्टसुद्धा याचा पेपर ऑफलाईन होत असतो म्हणून हे दोन सब्जेक्टचे पेपर ऑफलाईन होतात आणि जे बाकीचे तीन सब्जेक्ट आहेत थेरी ट्रेड थेरी इयर्स म्हणजेच एम्प्लॉयमेंट स्किल वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स ते या तीन सब्जेक्टचे पेपर तुमचे ऑनलाईन होत असतात म्हणून तुमचे जे पेपर आहेत ते ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकारे होत असतात म्हणून तुमचे जे पेपर आहेत ते अशा प्रकारे होणार आहेत आणि चॅनलवरती तुम्ही नवीन सबस्क्राईब नक्की करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलरे सेट करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ